आणि आपल्या बाप्पाचं स्वागत करायला कोकणातली चाकरमानी मोठ्या संख्येनं आता कोकणकडे निघाली आहेत. मात्र रस्त्याचा जो प्रवास आहे तो नक्की काळजीत टाकणारा असा आहे. रस्त्यावरनं प्रवास करताना असंख्य पूल कोकणातल्या या प्रवासामध्ये आपल्याला लागतात. मुंबई गोवा महामार्गावरती वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र एका पुलाला या ठिकाणी भेगा गेल्याचं कळतंय. झी 24 तासच्या वृत्तानंतर आता जाग आली प्रशासनाला. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरच्या कापडगाव इथल्या काजळी नदीवरच्या पुलाला भेगा पडल्यानं इथला प्रवास अत्यंत धोक्याचा झालाय. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली, त्यामुळे पुलाला धोका आहे. ही बातमी सर्वप्रथम झी 24 तासनं दाखवली आणि 15 फूट लांबीची ही जी भेग होती ही भेग तातडीनं बुजवण्यात आली. मात्र ज्या साहित्यानं ही भेग बुजवली आहे ते कुचकामी तर नाही ना याची शंका देखील आता व्यक्त केली जाते. सावित्री नदीची दुर्घटना ताजी आहे आपल्या सगळ्यांना. या दुर्घटनेची भीषणता आजही आठवते. प्रणव पुळेकर माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. प्रणव, अत्यंत गंभीर आहे हे सगळं, पण सार्वजनिक बांधकाम विभाग लोकांचा जीव गेल्यानंतर जागा होतो असं काही आहे का? काय नेमक्या उपाययोजना करण्यात आल्या तिथं? अजित, सर्वप्रथम आपण ही बातमी दाखवल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग, जे सार्वजनिक बांधकाम विभागाचा राष्ट्रीय महामार्ग विभाग आहे, ते या ठिकाणी अधिकारी जाऊन पाहणी केली आणि त्यांनी तातडीनं इथला जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला ही भेग बुजवण्याचे आदेश दिले आणि ठेकेदाराने कुठल्याही अडचणीचा विलंब न करता ही भेग जी आहे ती आता बुजवलेली आहे. आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची पुन्हा एकदा पाहणी केली आणि मग इथली जी वाहतूक आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. मात्र असं असलं तरी इतके दिवस का लागले ही भेग? इतके दिवस, 2 दिवस पासून ही असंच आहे. इथल्या लोकांनी तक्रार केली होती, मात्र प्रशासनाकडे लक्ष देत नव्हतं. शेवटी आपण जाऊन बातमी केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने अधिकाऱ्यांना जाऊन ही भेग जी आहे त्याचा बुजवली. मात्र इतका वेळ का लागतो हा देखील या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतोय. अजित, खरंय या सगळ्याला खरं तर माध्यमांनी याला वाचा फोडण्याची काय गरज आहे? या विभागानं आपलं काम प्रामाणिकपणे का करू नये असा सवाल देखील अत्यंत संतप्तपणे या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारावं असं वाटतं. धन्यवाद प्रणव या माहिती करता.